कोरोना विषाणू या साथरोगाचा प्रादुर्भाव टाळणे व त्याचा प्रसार रोखण्याकरिता बीड शहरामध्ये पुणे मुंबई औरंगाबाद तसेच राज्यातील इतर जिल्ह्यातून शहरात इतर राज्यातून मजूर विद्यार्थी प्रवासी व इतर नागरिक मोठ्या प्रमाणावर परतत असून या सर्व नागरिकांना 28 दिवसांसाठी होम क्वारंटाईन करणे आवश्यक आहे। यासाठी याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता अग्निहाय विविध प्रभाग सुरक्षा समित्या स्थापन करण्यात आलेले आहे। अशाच एका प्रभाग सुरक्षा समितीचे अध्यक्ष शेख अमर जैनुद्दीन यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सय्यद इरफान यांनी। प्रभाग सुरक्षा समिती म्हणजे कोरोना सारख्या विषाणू या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्या मोहल्ल्यात कोणी नवीन माणूस न यावे म्हणून ह्या चार लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। ह्या चार लोकांनी आपल्या मोहल्ल्यामध्ये लक्ष ठेवावे आणि डाऊट आलं कोणी नवीन आलं की ह्यांनी लगेच प्रशासनाला मेसेज करावा किंवा सांगावा। ही समिती बीड नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या सोबत अटॅच आहे। ही समिती त्या समितीचे अध्यक्ष त्या भागातील नगरसेवक हे असते। या समितीचं काम हे जे चार लोक सदस्य म्हणून नेमलेले यांचे एकच काम पूर्ण समितीने शहरी भागात म्हणजे त्या मोहल्ल्यामध्ये आलेले बाहेर गावातून आलेल्या व्यक्तीचे होम क्वारंटाईन करून त्यांच्या घरावर स्टिकर लावणे किंवा संचारबंदी काही कालावधीसाठी प्रशासनाने काढल्यानंतर जे मार्केट मोहल्ल्यामध्ये असतो तर ह्या समितीने तिथं जाऊन सहकार्य करून सगळ्या राशन दुकानदार असतील भाजीपालावाले असतील किराणा दुकानदार असतील यांना गर्दी टाळण्यासाठी आवाहन करणे व जनतेला आवाहन करणे ह्या समितीचं काम राहील। प्रभाग सुरक्षा समिती सदस्य होम क्वारंटाईन कुटुंबांना नमूद कालावधीसाठी अत्यावश्यक सेवा दूध भाजीपाला औषधी इत्यादी बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस ताप सर्दी खोकला इत्यादी लक्षणे आढळून आल्यास त्वरित संबंधित वैद्यकीय अधिकारी तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क हे सदस्यांनी साधावा। आपल्या मोहल्ल्यामध्ये कोणताही डॉक्टर असो त्यांच्या कानावर ही गोष्ट घालावा आणि ते आलेल्या व्यक्तीला स्वतः हे सदस्यांनी पुढं टाकून ते हॉस्पिटलला न्यावं हे समितीचे हे काम असते।